ताडदेव कंपाऊंड मिल जमीन घोटाळ्याच्या संदर्भात 2017 प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री याच्यावरती मी स्वतः हा घोटाळा विधान परिषदेमध्ये बाहेर काढला आणि त्यावेळेस अनेक दिवस सभागृह आम्ही चालू दिलं नाही. आम्ही प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायाधीशांच्याकडून त्याची चौकशी व्हावी याची मागणी केली होती. सभागृहामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि सांगितलं की आम्ही लोकायुक्तांकडनं याची चौकशी करू. शेवटी आम्ही फाईलवरतीच त्या ठिकाणी कसा घोटाळा झाला आहे हे सभागृहात सांगितलं, त्यामुळे वेगळा पुरावा आणि वेगळ्या चौकशीची गरज नव्हती. त्याच वेळेला प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, पण नेहमीच माननीय मुख्यमंत्री हे इतर कामं करण्याच्याऐवजी क्लीन चिट देण्यासाठी माहीर आहेत. ही संबंध महाराष्ट्राला आता ओळख झालेली आहे. त्यांनी लोकायुक्तांकडे चौकशी प्रकाश मेहतांची दिली, पण लोकायुक्तांनी आता निर्णय केला, त्याचा अहवाल आला आणि त्याच्यात प्रकाश मेहता हे दोषी ठरलेले आहेत. त्यामुळे आम्ही जे घोटाळे या ठिकाणी प्रकाश मेहतांनी केलेले बाहेर काढले ते त्यावेळेसही खरे होते, आजही खरे होते. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता जनाची नाही मनाची ठेवून एक तर प्रकाश मेहतांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे एवढी या ठिकाणी परिस्थिती त्यांच्यासमोर आलेली. आणि एक फक्त प्रकाश मेहतांच्याच वरती हे घोटाळे नाही तर 16 मंत्र्यांचे घोटाळे काढले, त्याच्यात एक प्रकाश मेहता होते, आणखीन 15 मंत्री बाकी आहेत, त्याच्यासुद्धा जर सविस्तर चौकशा लावल्या तर त्यांच्यासुद्धा राजीनामे घ्यावे लागतील, ते सुद्धा त्या ठिकाणी दोषी आढळतील. पण राज्याचे मुख्यमंत्री या 15 इतर मंत्र्यांवर मात्र कसल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत, त्यांना मात्र त्यांनी क्लीन चिट दिलेले आहेत. त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोटाळेबाज प्रकाश मेहताचा या ठिकाणी राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे.